नमस्कार कृषि मित्रों, मी कराळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। आपले या आधी भाग 3 झालेले आहेत पपई लागवड विषयी। ते भाग आपल्या शेतकरी बांधवांनी ज्यांनी बघितले नसेल त्यांनी ते भाग बघा। अतिशय सुंदर अशी माहिती त्या तिन्ही भाग मध्ये दिली आहे पपई लागवड विषयी। परंतु आजचा भाग काही वेगळा आहे, खूप इंटरेस्टिंग असा भाग होणार आहे। कारण या भागामध्ये आपण काही वेगळ्या गोष्टी बघणार आहोत, जे काही बारीक बारीक गोष्टी असतात। पण आपण जेव्हा जे पपईची लागवड करतो किंवा कुठल्याही पिकाची लागवड करतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। त्यामुळेच काय होते, जे पुढे जे होणारा जो खर्च आहे किंवा पुढे जे होणारं आपलं नुकसान आहे ते होतं। जर आपण या बारीक बारीक गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर पुढे जे होणारा जो आपल्याला गोष्टी असतात, जो पुढे होणारा जो नुकसान असतं ते आपण टाळू शकतो। त्यासाठीच आपण छोट्या छोट्या ज्या बारीक गोष्टी, मी 5 अशा गोष्टी तुम्हाला पपई लागवडीविषयी, पपई लागवड करताना म्हणजे जे पपई लागवड करायच्या आधी ज्या करायच्या असतात त्या 5 गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक ऐका आणि पहा की ह्या गोष्टी कुठल्या असतात। तर व्हिडिओला जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूया की पहिली गोष्ट जेव्हा पपई लागवड करतो तेव्हा आपण काय बघायला पाहिजे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, छोटीशी गोष्ट असते परंतु या गोष्टीमुळेच आपलं पुढे जे भविष्यात जो होणारा खर्च आहे आणि नुकसान आहे ते आपण टाळू शकतो, जर या गोष्टीवरती आपण थोडं व्यवस्थित लक्ष दिलं तर। तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे की झाडाचं, म्हणजे जे बेड आहे, बेडचं आणि झाडाचं, झाड ते झाड आणि बेड ते बेडचं अंतरवर लक्ष देणे। म्हणजे जर आपण काही शेतकरी बांधव 6x6 लागवड करतात तर काही शेतकरी बांधव 7x6 करतात, तर कुठलं अंतर चांगलं आहे ज्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। अशा 5 गोष्टी आहेत, त्यामधली पहिली ही गोष्ट आहे की अंतर, बेडमधलं अंतर तुम्ही 8x8 ठेवायला पाहिजे। त्याचं कारण असं की त्याचं कारण जेव्हा काय होतं, जेव्हा आपलं 8x8 अंतर असतं तो आपल्या बेड दोन बेडमधून एक छोटा ट्रॅक्टर आरामात जाऊ शकतो। म्हणजे जेव्हा तण जेव्हा येतं, जेव्हा गवत वाढतं तेव्हा खुरपणी करावं लागते, तर खुरपणीचा जो होणारा खर्च आहे तो आपला वाचू शकतो। त्यामुळेच 8x8 अंतर हे स्टँडर्ड अंतर आहे, हे तुम्ही घ्यायला पाहिजे। झाडावर 6x6 झाडामध्ये आणि दोन बेडमध्ये अंतर 8x8 असायला पाहिजे। जो पुढे होणारा जो व्यर्थ खर्च आहे तो आपण टाळू शकतो, कारण भरपूर प्रमाणात दोन बेडमध्ये गवत येतं आणि ते काढायला भरपूर मजूर लागतं आणि तो होणारा खर्च जो आहे तो आपल्या प्रॉफिटमध्ये येत नाही, म्हणजे उत्पन्नात तेवढीच घट होण्याचं प्रमाण आहे। जर तुम्हाला 1 लाखाचा प्रॉफिट होत असेल तर तेवढी तुम्हाला कॉस्टिंग आपल्याला मायनस करावी लागेल। म्हणून ह्या गोष्टीवर लक्ष द्या की 8 अंतर ठेवा दोन बेडमध्ये, आणि त्यावरून जर तुम्हाला आंतरपीक घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता, जर तुमची दोन बेडमधलं अंतर 8 असेल तर। त्यामुळे लक्ष द्या की एक पहिला जो पॉईंट आहे आपला की दोन बेडमधलं अंतर हे चांगलं स्टँडर्ड अंतर घ्या, 8x6 असं अंतर आपण घ्यायला पाहिजे। दुसरा जो होणारा जे आपली चूक असते पपई लागवड करताना बरेच शेतकरी करतात की मल्चिंग पेपर टाकत नाहीत। त्या मल्चिंग पेपर न टाकल्यामुळे काय होतं की मल्चिंग पेपर हा अतिशय महत्त्वाचा असतो। मल्चिंग पेपरमुळे जे गवत वाढतं, बाष्पीभवन होतं पाण्याचं, ते आपण टाळू शकतो। जर मल्चिंग पेपर असला तर आपले झाडं पण चांगले राहू शकतात, त्यामुळे आपण मल्चिंग पेपर टाकायला पाहिजे। त्यावरती पण गवत येतं बेडवरती आणि ते पण खुरपणी करावं लागतं, त्यामुळे पण जास्त खर्च होतो। म्हणून मल्चिंग पेपर टाकला तर तो पण खर्च आपला आपण कमी करू शकतो, कारण काय भरपूर मल्चिंग पेपरचा थोडा खर्च येईल पण तरी तुम्हाला ही गोष्ट फायद्याची असेल, हे नक्की। तिसरी जी गोष्ट आहे, तिसरी जेव्हा गोष्ट आहे जी आपले शेतकरी बांधव काय करतात की जे ड्रीप आहे ते झाडाच्या म्हणजे एकदम बाजूला, जेव्हा छोटंसं रोपटं असतं तेव्हा त्याच्याच बाजूला एकदम टाईट अशी आपली जे ठिंबक आहे जी लॅटरल आहे ते बांधून घेतात। म्हणजे काय होतं की तेव्हा ते उन्हाळ्यामध्ये काय होतं, जेव्हा गरम होतं, वरून सूर्य असतो आणि मे महिन्यामध्ये भरपूर असं तापमान असतं आणि त्या तापमानामध्ये ते लॅटरल जी आहे, जी नळी आहे ठिंबकची आपली ड्रीपची, ती गरम होते। गरम होऊन ते झाडाला इजा करते। त्याचे फोटो मी स्क्रीनवर शेअर करत आहे, ते बघून घ्या ते कशा प्रकारे इजा करते। हे जे स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला की त्या जे ड्रीपची नळी आहे ते झाडाला असं पूर्णतः हे तोडून टाकतं, असं मुरगडून टाकतं। त्यामुळे लक्ष द्या की जे आहे आपण ड्रीपची नळी ते झाडाच्या थोडी बाजूला ठेवायला पाहिजे। त्यानंतर आपला जो पॉईंट आहे तो चौथा पॉईंट, चौथ्या पॉईंटमध्ये आपण बघूया की झाड लावताना जे आहे ते आडवं लावा,
मी याआधी पण आपले जे तीन बाग आहे ज्या शेतकरी बांधवांनी बघितले नसेल त्यामध्ये सांगितलंय झाड आळवं कसं लावायचं आणि का लावायचं त्याचं कारण पण सांगितलंय. पुन्हा एकदा सांगतो आणि जर तुम्ही आपले पहिलेचे तीन भाग जर बघितले नसेल पपई लागवडीविषयी तर डिस्क्रिप्शन वरती लिंक देतोय, आय बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या भागावर डायरेक्ट जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्या तीन भागाची लिंक देतोय, ज्या शेतकरी बांधवांनी ते भाग बघितले नसेल त्यांनी ते भाग बघून घ्या. तर आता काय होतं की आडवं लावायचं, आडवं लावायचं म्हणजे मी जे सांगितलं होतं पूर्ण एक्सप्लेन करून दिलं होतं की त्याचं जे खोड आहे ते जाळं होतं आणि ते पपई आपलं जे वजन आहे ते झाड चांगल्या प्रकारे हँडल करू शकतं, म्हणून झाड आळवं लावा. त्यानंतर जो पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा पॉईंट आहे त्याकडे पण वळूया. त्याआधी शेतकरी बांधवांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळते आणि नवनवीन व्हिडिओ बनवायची, नवनवीन तुमच्यासमोर माहिती आणायची इच्छा होते. तर पाचव्या भागापुढे वळूया की पाचवा भाग म्हणजे आपण लागवड कधी करायला पाहिजे, कुठला महिना चांगला आहे लागवडीसाठी आणि आपल्याला भाव कुठल्या महिन्यात चांगला मिळेल, तर त्यासाठी हे महत्त्वाचा पॉईंट आहे, तो लक्ष द्या. तर यामध्ये काय आहे की लागवड करताना तुम्ही महिना निवडायला पाहिजे जानेवारी फेब्रुवारी मार्च. जानेवारी फेब्रुवारी हा अत्युत्तम महिना आहे. का बरं? कारण आपली पपई जेव्हा आपण लागवड करतो तिथून 8 महिने 9 महिन्यानंतर जेव्हा आपलं पपईला बाजारात येते विकायला, म्हणजे जेव्हा आपली पपईला पिकायला सुरुवात होते, तर 8-9 महिन्यानंतर पपईला जेव्हा पिकायला सुरुवात होते तेव्हा आपल्याला अशी पपई विकायला आली पाहिजे की तो हिवाळा असला पाहिजे, म्हणजे आपली मार्केटमध्ये डिमांड चांगली राहील या मालाला पपईला आणि आपल्याला भाव चांगला मिळेल. आणि भरपूर शेतकऱ्यांच्या पपई मार्केटमध्ये यायच्या असतात, म्हणूनच भावाला चांगली पाहिजे असेल तर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी महिना अतिशय उत्तम असा महिना आहे, त्यामुळे तुम्ही लागवड करू शकता. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊ शेतकरी शेतीविषयी. तोपर्यंत धन्यवाद.